हाय नमस्कार, गौरव प्रकाशन आणि क्रिएशन मध्ये अशोक पवार पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि आज थोडासा वेगळा विषय घेतो. आयुष्यामध्ये प्रत्येकाला नैराश्य येतं, परंतु त्या नैराश्यामध्ये आपण काय करायचं, काय करायला हवं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. नैराश्य आयुष्यात येत नाही असं कधीच होत नाही. त्याची कारणं खूप वेगवेगळी असतात. आपण अनेक अपेक्षा ठेवत जगत असतो, परंतु त्याच अपेक्षा ज्यावेळी पूर्ण होत नाहीत त्यावेळी मात्र नैराश्य असं काही आपल्याला घेरतं की जणू हे जीवन नको असं वाटतं. परंतु मित्रांनो, अपेक्षा न ठेवता आपण जर कर्म करत राहिलो तर, आता तुम्ही म्हणाल फक्त कर्म करायचं आणि अपेक्षा ठेवायचीच नाही, तर मग त्या कामाचा उपयोग काय असं वाटत असेल तर गीता सार आठवा, कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका असं भगवान कृष्ण सांगतात. कारण कर्म करत गेलं ना कधीतरी त्याचं फळ मिळतं, फक्त कर्म करत गेलं पाहिजे. आता तुम्हीच सांगा, शेतकरी ज्यावेळी पेरणी करतो त्यावेळी तो लगेच दुसऱ्या दिवशी पीक आलं का हे पाहण्यासाठी उतावीळ कधीच होत नाही. त्याला त्याच्या कर्मावर विश्वास असतोच आणि त्या विश्वासाचं फळ त्याला काही दिवसात काही महिन्यात मिळतंच ना. तसंच आयुष्यातही काहीतरी करत राहिलो की कधी ना कधी काही ना काही पदरात पडणार 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 म्हणजे पडणार, हे सत्य आहे. आणि सत्य कटू जरी असलं तरी वास्तव आहे. आणि वास्तव हे आहे की आपण जे काम करतोय ते प्रामाणिकपणे करत राहिलं पाहिजे. त्यात तडजोड न करता बेजोड असं काम केलं की यश मिळतं. नव्हे त्या यशालाही तुमच्या पायाशी लोटांगण घालावंच लागतं. मित्रांनो, मृत्यू हा फक्त एकदाच येतो, परंतु जीवन रोज सकाळी सूर्याची सोनेरी किरण घेऊन तुमच्या स्वागताला तयार असतं. आता त्या रोज येणाऱ्या जीवनाचं स्वागत कसं करायचं? रडत रडत की हसत हसत, हे मात्र सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, अभिप्राय द्या, शेअर करा. आणि तुमच्या मनामध्ये कल्पना असतील, काही सूचना असतील तर त्या सूचना कल्पना संकल्पना कमेंट करून आम्हाला प्रतिक्रिया करून आम्हाला कळवा. आम्ही नक्कीच त्याचा विचार करू आणि त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.